परंतु सत्ता येण्याची वाट पाहत असतानाच संजय राऊतांना वेड लागलेला आहे आणि त्यांना आता कुठल्या तरी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद झाल्यावर त्यांना क्लीन चिट देण्यात आली का? अशा प्रकारचा शासनानं कुठलाही निर्णय घेतला नाही. हा विषय कोर्टाच्या अखत्यारीतला आहे, शासनाचा त्याशी काही संबंध नाही. प्रसिद्ध केलेले शासनाचा निर्णय नाही. मी आपल्याला सांगितले हा विषय कोर्टाच्या आधी नाही, त्यामुळे तिथं आज इथे वक्तव्य करणं शक्य नाही. सिंचन घोटाळा असेल, राज्य सहकारी बँक असेल, असे आरोप केलेले अजित पवारांना मी जेलमध्ये टाकतो. असे अजित पवार आज तुमच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून सत्ते घेत आहेत, काय सांगा? हे चालते तर आज हा संपूर्ण निर्णय हा कोर्टाच्या अखत्यारीत आहे, त्यामुळं सरकारशी आता याचा काही संबंध नाही. मी आपल्याला सांगितलं की हा निर्णय सरकारचा नाहीये, हा निर्णय कोर्टाचा निर्णय आहे. चौकशी बंद केलेली. जेव्हा अजित पवार हाऊस मध्ये अग्रेसिव्हली बोलतात तेव्हा त्यांची चौकशी अचानक सुरू होते. आता अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ देतात, त्यांच्या फायली बंद होतात. अशी सरकारनं कुठलीही फाईल बंद केली नाही. आज पहिल्यांदा मुख्यमंत्री मंत्रालयात गेले आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक चेक एकाला दिला, या पलीकडे काहीही काम झालं नाही. राज्यपालाला जे पत्र दिले ते अजित पवारांच्या सहीचं आहे. तुम्ही सगळेजण जाणता की ज्या दिवशी पत्र दिलं, शपथविधी झाला, त्या दिवशी अजित पवार हे गटनेते होते, त्यांच्या सहीचं पत्र होतं आणि आजही आहे आणि विपरीत त्यांचा चालणार आहे. मला असं वाटतं की या गोष्टी काही सगळ्या तुम्हाला सांगण्याच्या नाही आहेत. यापुढे आपण कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार नाही. आज सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आम्ही स्थिर सरकार देऊ एवढं मात्र तुम्हाला नक्की. राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडलेले गटनेते अजितदादा पवार आणि त्यांच्या सोबत त्यांच्या आमदारांचं सह्यांचं पत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने या राज्यामध्ये सरकारची स्थापना केली. राज्यपालांनी पूर्ण घटनात्मक चौकटीत राहून राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्या पाहून आणि गटनेत्यांनी स्वतः प्रत्यक्ष हजर राहून त्या ठिकाणी राज्यपालाला निवेदन दिलं, त्यामुळं राज्यपालांनी कोणत्याही घटनेची या ठिकाणी पायमल्ली केली नाही. अजित पवारांनी पाठिंब्याचं पत्र सादर केलं, त्यावेळेस अजित पवार हे गटनेते होते आणि त्यांना पूर्णपणानं अधिकार होता, पण त्यानंतर राजकीय घडामोडी घडून अजित दादाला आम्ही गटनेते पदावरून काढलं असा दावा जरी राष्ट्रवादी काँग्रेस करत असलं तरी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आजही अजितदादा पवारच आहे आणि ते व्हीप काढतील. तोच व्हीप राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना लागू होणार आहे. संजय राऊतांनी सांगितलं की भाजपच्या नेत्यांना सत्तेसाठी वेड लागलेला आहे. खरं तर आपण बघत असाल की आम्ही तर सत्तेत आज नाही, अनेक वेळ सत्तेत आलो, परंतु सत्ता येण्याची वाट पाहत असतानाच संजय राऊतांना वेड लागलेला आहे.
आणि त्यांना आता कुठल्या तरी वेळेच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे.